आदित्य उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र ठाकरे मंत्रिमंडळातले कॅबिनेट मंत्री, मंत्री आणि युवा सेनेचे से अध्यक्ष तसे ते कायमच चर्चेत असतात पण सध्या चर्चेत आहेत ते त्यांच्यावर ते दिल्या जाणाऱ्या संभाव्य जबाबदारीसाठी ही जबाबदारी आहे पालिका निवडणुकांच्या व्यूहरचनेची पण ही जबाबदारी जेव्हा आदित्य ठाकरे यांच्याकडे दिली जाण्याची चर्चा रंगते आहे तेव्हा आपसूकच त्यांची तुलना हे त्यांच्या वडिलांशी होऊ लागली आहे किंबहुना वडिलांप्रमाणेच पालिका निवडणुकीच्या व्यूहरचनेतून आदित्यांचं नेतृत्व स्वतःला सिद्ध करू शकेल का याचीसुद्धा चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे आदित्य यांच्यासाठी शिवसेनेचा नवा गेम प्लॅन काय आहे आणि यात आदित्य यांच्यासमोर कोणती नवी आव्हानं आहेत हे या व्हिडिओतून समजून घेऊ नमस्कार तुम्ही लोकमत पाहताय व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण यूट्यूबवर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जर फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका तर पुढच्या वर्षी मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे ज्याची तयारी आता सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे दोन हजार बावीसमध्ये होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार की चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मुंबईतील विविध वॉर्डमधील प्रश्न नगरसेवकांच्या बैठका आदित्य ठाकरे घेत आहेत त्यामुळे दोन हजार बावीसमध्ये आदित्य ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीचं नेतृत्व करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे यामुळेच एकोणीसशे सत्त्याण्णवसारखाच प्रयोग पुन्हा एकदा शिवसेना राबवू पाहते असं म्हटलं जात आहे त्यामुळे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीची सूत्र विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात दिली होती बाळासाहेब ठाकरे त्या निवडणुकीचा चेहरा होते पण रणनीतीची आखणी उद्धव ठाकरे यांनीच केली होती तसाच प्रयोग दोन हजार बावीसला मुंबई महापालिका निवडणुकीत होऊ शकतोय एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व केलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक एकशे दहा नगरसेवक निवडून आले होते एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये उद्धव ठाकरे यांनी तिकीट वाटपात पंकेचाळीस नगरसेवकांची तिकीट कापली होती ज्याची पुढे बरीच चर्चा रंगली होती त्यामुळेच आता उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे रणनिती की धुरा जातात आदित्य ठाकरे या निवडणुकीत विद्यमान नगरसेवकांना डच्चू देणार का हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा असेल आदित्य ठाकरे युवा असल्यामुळे तरुण आणि नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते असं म्हटलं जातं आहे तिकीट वाटपात आदित्य ठाकरे यांना तितकं स्वातंत्र्य असणार का याचीसुद्धा चर्चा आहे आदित्य ठाकरे इतर पक्षातील चांगल्या उमेदवारांना सेनेत खेचून आणण्यात यशस्वी होणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे पण ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीची व्यूहरचना तयार केली होती तेव्हा परिस्थिती वेगळी होती आता आदित्य ठाकरे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर असणार आहे त्यावेळी शिवसेना भाजप युती होती आता ती युती राहिलेली नाही कधी काळचा मित्रपक्ष भाजप आता शत्रुपक्षाच्या पक्षाच्या भूमिकेत आहे राज्यात तिघाडी सरकार आहे कधी काळ शत्रू पक्षांसोबत शिवसेना सत्तेत आहे काँग्रेस हा त्यातला प्रमुख पक्ष त्यातही काँग्रेस महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत असेलच याची खात्री नाही कारण काँग्रेस स्वबळाचा नारा देत आहे त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार हे निश्चित शिवाय मनसे भाजपसोबत गेली नाही तर ही निवडणूक चौरंगीसुद्धा होऊ शकते शिवाय राष्ट्रवादी काय भूमिका घेते महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत जाते की काँग्रेससोबत जाते यावरून सुद्धा बरंच काही ठरणार आहे त्यामुळे जोवर हे पिक्चर क्लिअर होत नाही तोवर कुठलीही व्यूहरचना आखणं हे अर्थातच आदित्य ठाकरे यांच्यासाठी दिसतंय त्याहूनही कठीण असणार आहे त्यामुळे एकोणीसशे सत्त्याण्णव साली जी खेळी बाळासाहेबांनी खेळली आणि उद्धव ठाकरे यांना राजकारणात विशेषतः मुंबई मनपाच्या राजकारणात आणलं ती खेळी उद्धव उठा ठाकरेंना जमेल का हा प्रश्न आहे या बातमीवर तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये लिहा ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करा राजकारणासह सर्व प्रकारच्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद